त्यांच्याकडनं मी एक शिकली आहे, बाप रे, म्हणजे शिकली इन द सेन्स मला कुठेतरी मिनलच माझ्यासारखी वाटते, ऑनेस्टली स्पीकिंग. मी स्वतःची कोणी एक म्हणजे मला माझ्यासारखं त्या घरात कोणी वाटलं तर दॅट इज मिनल. मैत्रीला जागते, गेमसाठी तितकी पॅशनेट आहे आणि समोर एवढे तगडे पुरुष असतात तिच्या, पण ती घाबरून जात नाही, ती टास्क करते, ती भिडते. आमच्या शोमध्ये पण फुल सगळे मस्त पहलवान होते, बॉडी बिल्डर होते आणि मी याची एवढीची, आणि तरी पण मी असं तुरुतुरुतुरु जाऊन ते टास्क करायची. तुरुतुरु नाही, मला काय चिडवायचं, हे लो दुडू दुडू ते म्हणायचे. मेघा अशी दुडू दुडू धावते आणि दुडू दुडू टास्क करते आणि मग नंतर टास्क फाडून टाकते फुल ऑन. सो मला छान स्पिरिट तो मिनलमध्ये दिसतो की बाजूला एवढी स्ट्रॉंग मुलं असतात पण ती कधीच घाबरून मला लागेल, माझे हातपाय तुटेल किंवा मला इंजरीज होईल घाबरतच नाही ती पोरगी, बिंदास घुसते. तिचं ते मला खूप आवडतं की तुम्ही दुसऱ्याच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या स्ट्रेंथवरती विश्वास ठेवा आणि मग आयुष्यात पुढे जा. कारण बरेच कंटेस्टंट आपण बघतो शोमध्ये जे स्वतःला फार जपतात, मला लागेल, मला खर्चटेल, माझे हातपाय मोडतील, असं स्वतःला जपणारे खूप कंटेस्टंट्स असतात शोमध्ये. पण मला वाटतं मग तुम्ही अशा शोमध्ये येतातच कशाला, तुम्ही सरळ रिजेक्ट करा असे शो. कारण तुम्हाला नाही माहिती की शोमध्ये तुम्हाला खली द ग्रेट खलीसोबत भिडावं लागणार आहे की अजून कोण असणार आहे, यू डोंट नो. सो तुमची तयारी पाहिजे, मेंटली तुम्ही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे की शोमध्ये कुणीही येऊ दे कंटेस्टंट. कारण आम्हाला माहीत नसतं आधी आमच्या अपोजिट कोण कंटेस्टंट असणार आहे अगेन्स्ट खेळायला. पण तुम्ही दुसरे किती ताकदवान आहे हे बघण्यापेक्षा तुमची स्वतःची काय स्ट्रेंथ आहे, स्वतःची काय ताकद आहे याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून मग तुमचा गेम खेळला पाहिजे. सो मिनल त्या गोष्टीसाठी खूप आवडते मला, खूप.